राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आता विरोधी पक्षांनीही आपली खलबत करण्यास सुरुवात केली आहे. आज ममता बॅनर्जी यांनी सर्व भाजप विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये आज बैठक बोलावली आहे. 18 जुलैला होणाऱ्या राष्ट्रपती निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षातील 21 नेत्यांना पत्र लिहिले आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील ममता बॅनर्जी यांनी पत्र लिहिले असून अद्याप शिवसेनेकडून या बैठकीसाठी उपस्थिती लावली जाणार का याबाबत स्पष्टता आलेली नाही. आपल्या वैयक्तिक कामामुळे या बैठकीला आपण हजर राहणार नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच ममता बॅनर्जी यांना कळवले आहे. तर आज मंत्री आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा असल्याने आदित्य ठाकरे किंवा संजय राऊत हे देखील बैठकीला उपस्थित राहणार नाही. त्यामुळे शिवसेनेकडून बैठकीला कोणी प्रतिनिधी धाडला जाणार की नाही याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा आहे.